राज्यात पुणे जिल्ह्यात बरीचशी धरणं आहेत की अजून पूर्ण भरत नाही भरलेली नाही आहेत किंबहुना आपलं कोयना देखील अजून पूर्ण भरलेलं नाही आहे ओव्हरफ्लो सुरू झालेला नाही आहे प्रिकॉशन म्हणून आम्ही हे सगळे निर्णय घेतलेले आहेत धरणाच्या पुढं कॅचमेंट प्री कॅचमेंटमध्ये जर ज्यादा पाऊस झाला तरच पाण्याची पातळी वाढू शकते आणि त्यासाठी आमचा प्रयत्न आहे आता आज आपण 16 ऑगस्टला पोचलेलो आहोत अपेक्षा ही आहे की पुढच्या 15 दिवसात प्रचंड पाऊस आला तरच अडचण होईल नाहीतर आम्ही पाण्याचं नियोजन अतिशय व्यवस्थितपणानं करण्याचा प्रयत्न करू